व्यासपीठावरील मान्यवर, इथे एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र जे प्रशासनात जाण्याचं स्वप्न आज उलाशी बाळगून आहेत, आणि उपस्थित पालकवर्ग, खरं तर आज मला असं वाटतं की मी आधी UPSCचेच आभार मानायला हवेत की ही सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला आज UPSCमुळे मिळाली, त्यांनी पास केल्यामुळे. आणि त्यामुळेच माझ्या या UPSCच्या प्रवासामध्ये मला जी माझ्या कुटुंबियांची, माझ्या गुरुजनांची आणि माझ्या नातेवाईकांची साथ मिळाली त्याबद्दल आभार आणि त्याबद्दलची कृतज्ञता जी शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडची आहे ती मला आज मांडता येते आहे. मला असं वाटतं की हा जो UPSCची ज्ञानसाधना आहे, युनिकचा जो मोटो आहे एम्पॉवरमेंट थ्रू नॉलेज, तर हा जो प्रवास आहे UPSCचा हा खरंच एक एम्पॉवरमेंटचा प्रवास आहे. आणि ती एम्पॉवरमेंट जी आहे ती ज्ञानातून करण्याची एम्पॉवरमेंट आहे. आणि ह्या ज्ञानातून मिळवण्याच्या एम्पॉवरमेंटसाठी युनिक अकॅडमीचं अतिशय मोलाचं सहकार्य मला मिळालं, विशेषतः पॉलिटिकल सायन्ससारख्या अतिशय डायनामिक अशा विषयाबद्दल त्याची तयारी करताना. म्हणजे तो विषय इतका डायनामिक आहे की देशातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीप्रमाणे आपल्याला येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप बदलत असतं. तर या विषयाच्या मार्गदर्शनासाठी तुकाराम सरांसारखा एक अतिशय एबल असा मार्गदर्शक मला मिळाला आणि त्याच्यामुळेच मी या विषयाशी दोन हात करू शकले असं मला वाटतं. आणि त्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. दुसरा एक आवर्जून असा उल्लेख करावा वाटतो की पॉलिटिकल सायन्सची तयारी करत असताना अद्ययावत गोष्टींची माहिती असणं हे खूप आवश्यक असतं. आणि ही अद्ययावत गोष्टींची माहिती तयार करण्यासाठी, त्याच्या नोट्स तयार करून त्या आम्हाला पुरवण्यासाठी युनिक अकॅडमीने खूपच कष्ट घेतले. आणि बऱ्याच वेळा अकॅडमीतून आम्हाला स्वतःहून फोन यायचा की तुमच्यासाठी नोट्स तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही त्या कलेक्ट करून घ्या. तर मला वाटतं एवढे कष्ट करणारी अकॅडमी म्हणजे विरळच असेल. आणि इथे उपस्थित असलेल्या युनिक अकॅडमीच्या स्टाफचे सुद्धा मला खूप आभार मानावे वाटतात. त्यांनी आम्हाला नेहमीच अतिशय चांगली ट्रीटमेंट दिली, अतिशय तत्परतेने पेपर तपासून दिलेले पेपर देणे असो किंवा प्रश्नपत्रिका देणे असो किंवा नोट्स देणे असो, हे युनिक अकॅडमीच्या स्टाफनी अत्यंत तत्परतेने ते आम्हाला सर्व पुरवलं आणि त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानते. थोडंसं मला वाटतं या परीक्षेबद्दल सांगितलं पाहिजे. ही एक ज्ञानसाधना आहे आणि तुमची इथे उपस्थित संख्या बघून मला असं वाटते की आता आपण एवढे सगळेजण जर या ज्ञानसाधनेला, या तपश्चर्याला सुरुवात करणार असू तर प्रशासनातला महाराष्ट्राचा टक्का वाढण्याबरोबरच महाराष्ट्रातल्या तरुणाईची एक ज्ञानाची पातळीसुद्धा रुंदावेल, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. आणि या सगळ्या ही अत्यंत आनंदाची अशीच गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. परीक्षेचे तीन टप्पे आहेत, प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ह्या तीनही टप्प्यांवर लागणारी तयारी, तिचं लागणारं जे स्वरूप आहे ते वेगवेगळं आहे आणि त्यामुळं ते व्यवस्थित समजावून घेऊन त्यासाठी जी लागणारी वेगवेगळी स्किल्स आहेत ती आत्तापासूनच जर आपण स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करणारा सुरुवात केली तर मला वाटतं आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. मुख्य परीक्षेसाठी विषयाची निवड ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे आपण कुठल्या मटेरियल वापरतो, कोणती पुस्तकं वापरतो, कोणत्या नोट्स वापरतो हे सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. दुसरं एक असं आहे की इंटरव्ह्यूसाठी आपली एक अष्टपैलू किंवा व्हर्सटाईल पर्सनॅलिटी जेवढी असेल तेवढं आपलं इम्प्रेशन जास्त चांगलं पडतं. त्यामुळे मला वाटतं आत्ताच्या तुमच्या लहान वयापासूनच जर आपण सगळ्यांनी याची सुरुवात केली की वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्ट, वेगवेगळ्या हॉबीज जर माझ्या पर्सनॅलिटीत मी डेव्हलप केल्या आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जर मी घडवू शकलो तर त्याचा नक्कीच आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल. आता ही खरं तर माझ्या कारकिर्दीची सुरुवात असणार आहे. मला असं वाटतंय की दराडे सरांसारखी थोडीफार जरी कामगिरी मी करू शकले तरी सुद्धा आतापर्यंत जे काही कष्ट केले आहेत त्याचं सार्थक होईल. आपल्या सर्वांच्याच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. येणारी पहिली आता जवळ झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स करावा अशा मला तुमच्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.